नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर। पवित्र पोर्टल शिक्षक भरती सोबत स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीची एक जाहिरात आपण बघणार आहोत, सोबतच बघणार आहोत TET अनुत्तीर्ण शिक्षकांच्या बाबतीत आणखी एका जिल्ह्याने कोणता निर्णय घेतलेला आहे, त्यासोबतच यावर्षी होणारी TET परीक्षा ही कशी होणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वप्रथम बघूया शिक्षक भरतीची एक जाहिरात। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठे खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे नव्याने सुरू होत असलेल्या इयत्ता 8वीच्या वर्गाला अध्यापनासाठी खालील पात्रताधारक शिक्षकांची मानधन बेसवर नेमणूक करणे आहे। त्यामधील पहिलं पद बघा, शिक्षकाची एक जागा आहे आणि आवश्यक पात्रता BSc किंवा MSc BEd असणं गरजेचं आहे। अनुभवसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे आणि गणित व विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी या ठिकाणी शिक्षक आवश्यक आहे। दुसरं पद आहे BA किंवा MA सोबतच BEd असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी विषय हा शिकवण्यासाठी या ठिकाणी शिक्षक आवश्यक आहे। ज्या उमेदवारांचं BA किंवा MA इंग्लिशमध्ये झालेलं असेल ते उमेदवार या ठिकाणी जाऊ शकतात। पात्र उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रांसह सोमवार दिनांक 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता खालील पत्त्यावर हजर राहावे। तर पत्ता आहे मातृभूमी विकास फाउंडेशन कोठे खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। त्याचबरोबर 2 दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे की नाशिक जिल्हा परिषदेने TET अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांचे वेतन खंडित केलेले, त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यापाठोपाठ धुळे जिल्हा परिषदेने काय निर्णय घेतलेला आहे घेऊया जाणून। प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे आहे, परंतु अद्यापही अनेक शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यामुळे त्यांची सेवा व वेतन खंडित करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आहेत। त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याविषयी पत्र पाठवले आहे। या आदेशामुळे TET अनुत्तीर्ण शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत। मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये जे शिक्षक 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झाले आहेत त्यांना TET परीक्षा मार्च 2019 पर्यंत उत्तीर्ण होणे बंधनकारक होते। जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांना जानेवारी महिन्यापासून वेतन देऊ नये असे आदेश देण्यात आले होते, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती। दुसरीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या TET अनुत्तीर्ण शिक्षकांची सेवा खंडित करण्याचे आदेश शिक्षण संचालक आणि उपसंचालकांनी दिले आहेत। या आदेशानुसार शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मार्च 2019 पर्यंत TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच जे शिक्षक वेतन घेत असतील त्यांचे वेतन स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत। याशिवाय फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या 1 ते 8वीच्या शिक्षकांपैकी ज्यांनी TET प्रमाणपत्र सादर केले आहे त्याची पडताळणी करून मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात हमीपत्र सादर करावे अशी सूचना देण्यात आली आहे। त्यानंतर यावर्षी होणाऱ्या TET परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे की महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेने यापूर्वी वर्षातून 2 वेळेस TET परीक्षा घेण्यात येईल असे जाहीर केले होते, मात्र कोरोनामुळे 1 वेळेस परीक्षा झाली नाही। त्यातच आता परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे, त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे।